ऐतिहासिक वारसा जतन व्हावा. महाराष्ट्राला किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची, त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याची गरज आहे, असे मत शिवचरित्र व्याख्यानकार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. डोंबिवलीतील राजा शिवछत्रपती कला क्रीडा मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दुर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध इतिहासाची माहिती व्हावी असा मंडळाचा प्रयत्न आहे. डोंबिवलीतील 34 शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. शालेय अभ्यासक्रमामध्ये इतिहास, भूगोल हे विषय विद्यार्थी शिकतातच, पण हा अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी यासारख्या ऐतिहासिक दुर्ग शिबिरांचे आयोजन करण्याची गरज आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटनांची माहिती मिळाली पाहिजे, त्यातूनच किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, असे पाटील यावेळी म्हणाले. या दुर्ग शिबिरामध्ये गुलाबराव पाटील यांनी ऐतिहासिक घटना, त्यांचा वेगवेगळ्या राजकारणांवर झालेला परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मदत होणार असून प्रत्यक्ष घटना त्या त्या जागी जाऊन बघता आल्या, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यापुढेही यांसारख्या वेगवेगळ्या अभ्यास दौऱ्यांचे आणि शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज.